नमस्कार, मी अमोल फडतळे आजच्या बोलबिंदाच्या या भागात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मी आजच्या भागात बोलणार आहे तो विषय म्हणजे आजचं महाराष्ट्राचं राजकारण. माफ करा, फक्त राजकारण नव्हे तर अतिशय हीन दर्जाचं राजकारण असं म्हणावं लागेल. बरोबर ना? राजकारण कोणी नाही केलं, सगळेच राजकारण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा राजकारण केलं, पण ते होतं रयतेच्या हितासाठी, स्वराज्याच्या हितासाठी. त्यामध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नव्हता. सगळा राजकारणाचा आटापिटा होता तो जनतेच्या हितासाठी. अजून एक, तुम्हाला माहीत असेल पूर्वीच्या काळी हे राजकारणी लोक अख्ख्या गावाच्या मागे न लागता त्या गावच्या सरपंचाला जबाबदार धरत असत. कारण त्यावेळी फक्त सरपंच सांगेल त्याला अख्खं गाव मतदान करत असे. कारण त्याचं कारणही असंच असायचं, तो सरपंच अगोदर गावच्या विकास कामाची मागणी त्या पुढारी महाशयांकडे करत असायचा आणि त्याला सांगायचा की हे काम केलं तर अख्खं गाव तुम्हाला मतदान करेल. आणि व्हायचंही तसंच, त्या सरपंचा सांगेल त्याला पूर्ण गाव मतदान करत असे. कारण तेव्हाचं राजकारण हे आत्ताच्या राजकारणा एवढं मतलबी नव्हतं आणि तेव्हा लोक त्यांच्या सरपंचावर तेवढा विश्वासही ठेवायचे. पण आत्ता सगळ्यात वाईट अवस्था आहे ती म्हणजे कार्यकर्त्यांची. कारण कार्यकर्त्यांना तर सोडाच, पण खुद्द त्या नेत्यांनाही माहीत नसतं की आपण काल कोणत्या पक्षात होतो, आज कोणत्या पक्षात आहोत आणि उद्या कोणत्या पक्षात असेल. कारण हे राजकारणी लोक निवडून तर येतात जनतेच्या मतामधून, पण निवडून आल्यानंतर आपल्या जनतेविषयी असणाऱ्या जबाबदाऱ्या विसरून स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मतलबासाठी, मंत्रीपद मिळवण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात एका रात्री स्थलांतर करत आहेत. म्हणजेच जे नेते मंडळी आपल्या विरोधकांना काल परवा आपल्या भाषणामधून त्यांच्यावर टीका करत होते, तेच आता एका व्यासपीठावर बसून एकमेकांना हास्य संवाद करत टाळ्या देताना आपण पाहत आहोत. आणि ज्यांना आपण आपली निष्ठा ठेवून त्यांना निवडून दिले होते. थोडक्यात काय तर आत्ताच्या नेते मंडळींना जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःची खुर्ची, स्वतःचे मंत्रीपद हे फार महत्वाचं आहे. हे कोणत्या पक्षात होते, यांना कोणी मोठं केलं, याचं यांना काहीही देणं घेणं नाही. आणि हे त्या खुर्चीसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. मग आता सर्वात मोठा प्रश्न पडतो तो जनतेपुढे, आणि तो म्हणजे आपला नेता कोण आणि तो का निवडायचा. आणि जरी त्याला आपण निवडून दिला तरी तो उद्या आपला राहील का. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी आजची राजकीय परिस्थिती ही ठीक नाही आणि राजकारण्यांची मनस्थितीही ठीक नाही असं म्हणायला हरकत नाही. आता परिस्थिती अशीच राहणार की बदलणार हा आज जनतेपुढे असणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न कसा सुटणार हाही एक मोठा प्रश्न आहे. असो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद.